कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याने शुक्रवारपासून पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे 3 दिवस सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. पंढरपूर पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू झाली असल्यानं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बैठक घ्यावी लागत होती. दरम्यान मतदान झाल्यानं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निवडणूक आयोगाकडं आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली होती. दरम्यान निवडणूक आयोगानं ही मागणी मान्य केली असून शुक्रवारपासून आपण 3 दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून तालुकास्तरीय आणि सोलापूर शहरात बैठका घेऊन कोरोनाविषयक कामांचा आढावा घेणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूर जिल्ह्याचा दौरा याप्रमाणे. दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह अकलूज, दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह पंढरपूर, दुपारी 3 वाजता तहसील कार्यालय मंगळवेढा, सायंकाळी 6 वाजता पंचायत समिती सांगोला, 24 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता पंचायत समिती करमाळा, दुपारी 12 वाजता पंचायत समिती कुर्डुवाडी, दुपारी 3 वाजता नगरपालिका बार्शी, सायंकाळी 6 वाजता पंचायत समिती मोहोळ, 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय अक्कलकोट, दुपारी 2 वाजता नियोजन भवन सोलापूर. निश्चित प्रकारे आचारसंहिता शिथिल झाल्यामुळं जे आमच्या आम्हाला आमच्यावर जी बंधनं होती त्याच बंधनं ही आता उठलेली. आता उद्यापासूनच मी संपूर्ण सोलापूर ग्रामीण उद्या शुक्रवार शनिवार रविवार हे 3 दिवस सोलापूर शहरातील सर्व ग्रामीण तालुके असतील शहराच्या असतील या सर्व आढावा बैठका आयोजित करून निश्चित प्रकारे माझ्या सोलापूर शहरासाठी ग्रामीण भागासाठी जे काय गोष्टी करणं गरजेचे आहेत ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या बाबतीत निश्चित प्रकारे योग्य ते उपाय योजण्याचा करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वच प्रशासनाचे अधिकारी 3 दिवसामध्ये करणार आहोत.